या ठिकाणी बिबटे वगैरे तर आहेच. तर आमच्या सोबत आहेत नानासाहेब गव्हाणे. जय शिवराय मंडळी, शिवराज्य पर्यावरणामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत एक सह्याद्रीमधील नवीन ट्रेकसाठी. सोबत आहे पंकजजी नगरे आणि आपले नेहमीचे उत्कृष्ट कॅमेरामन नानासाहेब गव्हाणे. तर आपण या सह्याद्रीमध्ये सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पोचलेलो आहोत. तर मागं तुम्हाला हा जो सह्याद्रीतील जो एक डोंगर रांग दिसती, तर ही संपूर्ण डोंगर रांग आपल्याला आज ट्रेकमध्ये कव्हर करायची आहे. तर तुम्ही आमच्या सोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि अजूनही तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या ट्रेकची आपण सुरुवात करूया. बातर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही किती उंच वरती आलेलो आहोत. खूप दमल्यासारखं होत आहे. आज खूप दिवसानंतर ट्रेक केलाय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डोंगर चढताना खूप सांभाळून चढावं लागतो, कारण थोडीशी जरी हलगर्जीपणा झाला आणि आपला पाय वगैरे सटकला तर खूप मोठी दुर्घटना होण्याचे चान्सेस असतात. तर ट्रेकवर जाताना सांभाळून आणि अगदी काळजीपूर्वक. तर पंकजजी, आत्ता आपण ह्या आपल्या सह्याद्रीतील जो ट्रेक होता त्याच्या टॉपवरती आपण आता पोचलेलो आहोत. तर थोडं दमल्यामुळं पाणी पिऊन आपण घेऊया या ठिकाणी. आणि आपल्याला आता तुम्ही पहा हे संपूर्ण असं हे जे मोठं सह्याद्रीची रांग दिसते. तर सह्याद्रीमध्ये फिरण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे आणि आजच्या धावपळीच्या युगामध्ये तसं पाहिलं तर आपण हार्ट अटॅकचे प्रमाण पण भरपूर वाढलेले आहेत. तर हा, तर आपल्या सर्व मित्रांनी असं कधीतरी सॅटर्डे संडे वेळ काढून असं सह्याद्रीमध्ये आलं पाहिजे, ट्रेक केलं पाहिजे, जेणेकरून आपलं शरीर आपण तंदुरुस्त आणि फिट ठेवलं पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे ना, सकाळ सकाळ चांगलं पण आहे. हो, व्यवस्थित जरा थोडं आल्हाददायक, जरा थोडस आल्हाददायक वातावरण आहे. सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि निसर्गामध्ये फिरलं तरच निसर्ग वाढवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी तुमच्या मनातून एक आत्मधून एक जी इच्छा व्यक्त होईल किंवा तयार होईल तरच तुम्ही निसर्गावरती काम करू शकता. आणि निसर्ग वाचवणं हे आपल्या सर्वांचं एक काम आहे. त्यासाठी पहिले निसर्गात फिरलं पाहिजे तर त्याची तुम्हाला किंमत काय आहे ती कळेल आणि तर तुम्ही भविष्यामध्ये चांगलं काम करू शकता. बरोबर ना? बरोबर. तर मित्रांनो,
आपण पाहू शकता या इथं आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम राबवली जात आहे. भरपूर असे वृक्ष लागवडीसाठी खड्डे खणलेले आहेत आणि खूप असे झाडं लावून या ठिकाणी त्याची जोपासना जर चांगल्या प्रकारे केली तर भविष्यात आपल्याला या ठिकाणी वृक्ष घनदाट वृक्ष पाहण्यास मिळतील. आणि त्यासाठी आपण राज्य सरकार किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आपलं आहे त्याच्यावरती रात्रंदिवस काम करतंय त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. तर मंडळी, आत्ता तर तुम्ही पाहिलेलं आहे की आपण सह्याद्रीची भली मोठी रांग आपण फिरून आलेलो आहोत. तर आता ह्याच रांगेमध्ये आपल्याला एक जंगल लागलेलं आहे. तर आता आपण करणार आहोत जंगल ट्रेक. आता ॲक्च्युली ह्या झाडांची सर्व पानं वगैरे गळून गेलेली आहेत, पानगळती झालेली आहेत. तर आता जानेवारी महिना असल्यामुळे पानगळती आता होऊन साधारणतः फेब्रुवारीपर्यंत पूर्ण पानं गळून जातील. तर ह्या जंगलामध्ये काय आहे तर ह्या जंगलाचा पण आपण आनंद ह्या ठिकाणी घेणार आहोत. तर आता आपण करूयात एक जंगल ट्रेक. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आणि नेहमीप्रमाणे जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आता आपण पंकजजी जाऊया जंगलामध्ये. तर आता आपण जंगलामध्ये आतमध्ये आलेलो आहोत थोड्या, पण इकडं बिबट्याचं कधी पण एंट्री होऊ शकते. दिसतंय जरा वातावरण जरा दिसतं इकडं, कारण की आपल्या आता पूर्ण सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रात कुठे गेले तर बिबट्यांचं चांगल्या बऱ्यापैकी वावर आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट का त्याचबरोबर जे आपण म्हणतो ना रान डुक्कर, ते तर एकदम भयानक काम आहे. तर आपल्याला थोडंसं आता काळजीपूर्वक हा ट्रेक करावा लागणार आहे, कारण की कधी बिबट्या किंवा रानडुक्कर आपल्या समोर येईल याची काही गॅरंटी नाही आहे. तर चला आता आपण आपल्या पुढच्या ट्रेकला सुरुवात करू. चला तर मंडळी, तुम्ही पाहू शकता की ह्या जंगलामध्ये अतिशय भयान शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ह्या अशा एकांतामध्ये ट्रेक करणं म्हणजे थोडं रिस्की काम आहेच आहे, पण ह्या गोष्टी केल्यानंतर एक ऊर्जा आपल्याला भेटते. तर ही ऊर्जा आपल्याला एक 15 दिवस महिनाभर आपल्या सोबत राहते आणि आपण नवीन उत्साहाने जे आपलं दिनक्रम आहे हा पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगली ताकद भेटते. काय म्हणायचं पंकज तुम्हाला? बरोबर आहे. हां,
कारण काय होतं की उत्साह वाढतो, शरीराची आपली एक एक्सरसाइज होते चांगली, आणि असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरल्यानंतर इथून एक एक असं ऊर्जेचा एक स्रोत असतो की तो अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, आणि ती ऊर्जा घेऊन आपण पुढचा दिनक्रम पूर्ण करण्यास आपल्याला मदत होते. आणि आता तुम्ही बरेच जण म्हणाल की एवढ्या एकांत ठिकाणी जंगलात जंगलात फिरतात म्हणजे वेड्या लोकांचं काम आहे, तर आम्ही काय वेडे किंवा मूर्ख नाही आहोत. तर ह्या ठिकाणी येणं आणि ह्या ठिकाणी काही काळ घालवणं म्हणजे आमच्यासाठी तर एकदम आनंदाची गोष्ट असते, त्यामुळं आपण नेहमी येतच असतो असं. तर बाकीच्या लोकांनी पण असं थोडंसं आलं पाहिजे आणि हो वेळात वेळ काढून. आणि दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी बिबट्या वगैरे तर राहायचे पण थोडं जीवनामध्ये थ्रिल पण असलं पाहिजे, ॲडव्हेंचर असलं पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला सुख जर जागेवर भेटलं तर त्याच्यात मजा नाही. तर थोडंसं तुम्हाला बाहेर जे आहेत अवघड गोष्टी किंवा जंगलामध्ये जाणं हे एक ॲडव्हेंचरचं थ्रिल तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला अशा काही अडीअडचणी आल्या तर त्याच्यावरती मात करण्याची एक ताकद आहे, ती ह्या तुम्हाला सह्याद्रीमध्ये निसर्गामध्येच मिळू शकते, बाकी कुठंच भेटणार नाही. बरोबर ना? बरोबर, एकदम बरोबर. चलो तर मंडळी तुम्ही पाहू शकता संपूर्ण झाडांची पानगळती या ठिकाणी झालेली आहे, आणि खाली पहा तुम्ही की संपूर्ण पानांचा सडा या ठिकाणी अंथरलेला आपल्याला पाहायला भेटतो, की खाली माती दिसायचं नावसुद्धा घेत नाही आहे. पूर्ण पानगळती या ठिकाणी झालेली आणि पूर्ण पानंपानच आपल्याला पाहायला भेटतं ते. तर आमच्या सोबत आहेत नानासाहेब गव्हाणे, हे आत्ता ह्या झाडावरती चढण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की हे ज्या झाडावरती चढलेले आहेत ते झाड अतिशय ढिसूर आहे, ते कधी पण खाली पडून आम्हाला त्यांना उचलून घेऊन जावा लागू शकतं. तर नानासाहेब इथपर्यंत वेळ येणार नाही मित्रांनो, काय सांगू शकत नाही, कारण हे जंगल आहे, जंगलामध्ये चुकीला माफी नाही, त्यामुळं तुम्ही खाली उतरा आणि आपल्याला सुखरूप घरी जायचं आहे. नक्कीच आपण सुखरूप घरी जाणार. या खाली करू नका, खाली या. सकाळी आपण 7 आलो होतो ना, हो सुरुवात 7 केली होती, आज 11 वाजलेत आता, तरी आपल्याला जायला आता 2-3 लागतीलच. हो निघावं लागेल, परतीचा प्रवास सुरू करायला पाहिजे. 2-3 जाणार आपले त्याच्यात परत. ठीक आहे चला, आता थोडंच राहिलंय वरती जायला, वरती जाऊन परत आपण पाहू काय आहे काय नाही, नवीन काय कुठं भेटतंय का बघू, परतीचा प्रवास सुरू करू. चला तर मंडळी अशा पद्धतीने आपण जो आज सकाळी 7 सह्याद्रीतील ट्रेक चालू केला होता तो आता आपला संपलेला आहे. तर पंकजी कसं काय तुम्हाला इकडे ट्रेक केल्यानंतर थोडं मजा वाटली का नाही, किंवा भारी वाटलं? भारी वाटलं ना. तर नानासाहेब गव्हाणे तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं, सकाळी सकाळी जो ट्रेक केला आहे तर मन एकदम आनंदित झालेलं आहे, आणि दिवसभरासाठी खूप अशी एनर्जी मिळाली आहे. तर मंडळी या सह्याद्रीमधून आम्ही काही आठवणी आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत, एक ऊर्जा शक्ती आम्ही आमच्यासोबत घेऊन चाललेलो आहोत, ही नक्कीच आपल्याला आपल्या पुढील काळामध्ये उपयोगाला येईल. तर ह्या ठिकाणी आजचा आपला हा ट्रेक आम्ही संपवतोय. तर मंडळी लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी, तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.